मॉर्निंग सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सुरुवातीचीच बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणासह बूस्टर डोस संबंधी देखील माहिती दिली आहे. तसंच सध्या सुरू असलेल्या सणांच्या काळातही काळजी घेणं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना त्यांनी 3 मोठ्या घोषणा केल्यात. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे बूस्टर डोसबाबत मोदींनी घोषणा केलेली आहे, ती म्हणजे आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना 2 लसीकरणानंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं सुद्धा मोदींनी सांगितलं आहे. मुझे लगा कि इस निर्णय को आप सबके साथ साझा करना चाहिए. साथियों, 15 साल से 18 साल की आयु के बीच के जो बच्चे हैं, अब उनके लिए देश में वैक्सीनेशन प्रारंभ होगा. 2022 में 3 जनवरी को सोमवार के दिन से इसकी शुरुआत की जाएगी. ये फैसला कोरोना के खिलाफ देश की लड़ाई को तो मजबूत करेगा ही, स्कूल कॉलेजों में जा रहे हैं हमारे बच्चों की और उनके माता पिता की चिंता भी कम करेगा कि जो कोरोना वॉरियर्स हैं, हेल्थ केयर और फ्रंटलाइन वर्कर्स हैं, इस लड़ाई में देश को सुरक्षित रखने में उनका बहुत बड़ा योगदान है. वो आज भी कोरोना के मरीजों की सेवा में अपना बहुत समय बिताते हैं. इसलिए प्रिकॉशन की दृष्टि से सरकार ने निर्णय लिया है कि हेल्थ केयर और फ्रंटलाइन वर्कर्स को वैक्सीन की प्रिकॉशन डोज भी प्रारंभ की जाए. इसकी शुरुआत 2022 में 10 जनवरी सोमवार के दिन से की जाएगी. कोरोना वैक्सीन का अब तक का ये भी अनुभव है कि जो अधिक आयु वाले हैं और पहले से ही किसी न किसी गंभीर बीमारी से पीड़ित है, उन्हें प्रिकॉशन लेना सलाह योग्य है. इसको ध्यान में रखते हुए 60 वर्ष से ऊपर की आयु के कोमॉर्बिडिटी वाले नागरिकों को उनके डॉक्टर के सलाह पर वैक्सीन की प्रिकॉशन डोज का विकल्प उनके लिए उपलब्ध होगा. ये भी 10 जनवरी से प्रारंभ होगा. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 16 नोव्हेंबरला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि भेट घेऊन बूस्टर डोस देण्याची तसंच मुलांना लस देण्याची मागणी त्यांनी केली होती. 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्यानं विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे कोविडची बाधा होण्याची शक्यता कमी होईल आणि कोविड विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकार शक्ती विकसित होण्यास मदत होईल असा विश्वास राजेश टोपेंनी व्यक्त केला. आम्ही आता आरोग्य विभागाच्या वतीनं हा जो धडक कार्यक्रम आहे याचं अत्यंत परफेक्ट नियोजन करून 60 वर्ष सहव्याधीचे लोक, हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स आणि 15 ते 18 वयोगटातील मुलं यांचं संपूर्ण लसीकरणाचं नियोजनबद्ध काम महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून होईल आणि उत्तम पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचा आरोग्य विभाग निश्चित प्रकारे तयार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचं मुख्यमंत्र्यांनी देखील स्वागत केलेलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसंच फ्रंटलाईन्स वर्कर आणि यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असं मुख्यमंत्री म्हणतायत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील 7 डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसंच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्र आरोग्य मंत्र्यांना केलेली होती. याशिवाय 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्यानं विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. आता जाऊयात शिर्डीमध्ये. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई दर्शनासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. आता सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत दर्शन घेता येणार आहे. तर रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. तसंच पहाटेच्या काकड आरती आणि शेजारतीलाही भाविकांना आता प्रवेश नसणार आहे. फक्त मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच आरती सोहळा पार पडेल. पहाटेची काकड आरती आणि शेजारती ही मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच आरती सोहळा पार पडेल. नवीन आदेशान्वये साई संस्थान प्रशासन शिर्डी यांनी भाविकांसाठी काही नवीन नियमावली सादर केलेली आहे. दिनांक 25 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत जमावबंदी लागू केली असल्यामुळे साईबाबांचे समाधी मंदिर हे सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहील. तसेच श्री साईबाबा समाधी मंदिरातील रात्री 10:30 वाजताची शेजारती व पहाटे 4:30 वाजताची काकड आरतीसाठी भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तर याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून. हरीश, काय सांगता येईल, आता ही नवी नियमावली जारी करण्यात आलेली आहे पण रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत दर्शन तर एकीकडे बंद असणार आहे पण सकाळी 6 पासून मग मंदिरात गर्दी व्हायला सुरुवात होईल, त्यासाठी वेगळे कोणते नियम यासाठी नियमावली केली आहे का? आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडलाय, त्यामुळे ओमायक्रॉनचा शिरकाव नगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातले जे सगळे नियम आहेत हे कडक केलेले आहे. जिल्ह्यामध्ये रात्री 9 नंतर संचारबंदी जमावबंदी लागू केलेली आहे, त्यामुळे साईबाबांच्या मंदिरामध्ये एकीकडे आपण बघितलं तर नाताळच्या सुट्टीमुळे मोठी गर्दी होते आहे, रात्री देखील मोठी गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता साई संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मग आता रात्रीची जी साईबाबांची होणारी आरती आहे किंवा पहाटेची जी आरती आहे या आरतीमध्ये आता साई भक्तांना सहभागी होता येणार नाहीये. मग दुसरीकडे दिवसभर फक्त सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत दर्शन सुरू राहील. 15,000 भाविकांना ऑनलाईन पासच्या माध्यमातून दर्शन पास दिला जातोय आणि 10,000 भाविकांना शिर्डीत आल्यानंतर पास दिला जातोय. आता खरं तर ओमायक्रॉनचा वाढता जो धोका आहे त्या पार्श्वभूमीवर आता साई संस्थानला निर्णय घेण्याची वेळ आली की ऑफलाईन पास काउंटर जे आहेत ते सुरू ठेवायचे की नाही, कारण 10,000 पास घेण्यासाठी 1,000 भाविक दर्शन तिथे गर्दी करतात आणि एकमेकाच्या संपर्कात येत असतात. मंदिरामध्ये दर्शनाची व्यवस्था किंवा जी नियम आहेत ते काटेकोरपणे पाळले जातात, मात्र शिर्डीमध्ये बाहेरची जर आपण परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली असते आणि लोक अंतराचं पालन करत नाही, मास्क लावत नाही, त्यामुळे कुठेतरी कोरोनाचा जो फैलाव आहे तो शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो, त्यामुळे शिर्डीत गर्दी होणार नाही यासाठी आता खऱ्या अर्थानं जे नियम आहेत ते कदाचित होऊ शकतात. धन्यवाद हरीश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा शेजारतीसाठी सुद्धा आता भाविकांना उपस्थित राहता येणार नाहीये, काकड आरतीलाही उपस्थित राहता येणार नाहीये, मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच ही आरती केली जाईल आणि रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आता दर्शन बंद असणार आहे. सकाळी 6 वाजता भाविकांसाठी दर्शन खुलं होईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. खडसे परिवाराकडून जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद आता चांगलाच उफाळलाय. मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील
यांनी आपल्या जीवाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रोहिणी खडसे यांच्यापासून धोका असल्याचा आरोप केलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबत त्यांनी तक्रार केली आहे. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी नोंदवल्या. मी जळगाव जात असताना मला माझ्या एका मित्राने एक बातमीची लिंक टाकली आणि सांगितलं बातमी बघा. ती बातमी मी बघितल्यावर मला असं निदर्शन झालं की त्याच्यामध्ये एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खेवलकरताई खडसे खेवलकरताई यांनी पत्रकारांना स्टेटमेंट देताना असं सांगितलं की बुवा हे झालेल्या प्रकारामध्ये हा प्रकार गुन्हास्पद आहे आणि आम्ही याच्यात आमदारांना चोप देऊ. आता एखाद्या लोकप्रतिनिधीला चोप देणे किंवा तशी भाषा एखाद्या महिला लोकप्रतिनिधी करणे हे केवळ त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी असलेली घृणा किंवा संताप आहे किंवा द्वेष आहे. आणि खूप वर्ष 2 वर्षापासून मी आमदार झाल्यापासून बघतो आहे की त्यांचे काय कशा पद्धतीमध्ये माझ्याविरोधात कारवाया चालल्या कशा कट कारस्थ आणि ते माझ्याविरोधात करताय. मी वेळोवेळी हे राज्यकर्त्यांना सांगितलं आहे, मुख्यमंत्री मोदींच्या कानावर टाकलेलं आहे आणि प्रशासनाच्याही कानावर टाकलेलं आहे. आज त्यांनी हे जे स्टेटमेंट केलं हे केवळ निंदनीय नसून याच्यातून एक इंडिकेशन होतं की भविष्यामध्ये यांच्या माध्यमातून जर असे हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे लोकप्रतिनिधी असून लाईव्ह स्टेटमेंट करणे याचाच अर्थ उद्या यांच्यापासून माझ्या आणि माझ्या कुटुंबाला यांच्या कुटुंबापासून धोका होऊ शकतो. हे बघा, मुळामध्ये हा आमदार शिवसेनेचा नाही, अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेला. ह्या त्यामध्ये ह्याला पूर्णतः पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. हा का राष्ट्रवादी काँग्रेसच्याच जिल्हाध्यक्षांच्या अंगावर धावून गेला होता परवा दिवशी, म्हणून त्यांनी पोलिसांकडे निवेदन दिलेलं आहे. अगदी रोहिणीताईंच्याही याच्यामध्ये हे सर्व कार्यकर्ते असताना त्यांनी हातापाई करण्याचा प्रयत्न केला, महिलांशी असभ्य वर्तणूक करण्याची ही परंपरा राहिलेली आहे त्यांची. आणि त्यामुळे या ठिकाणी जे उद्योग चाललेले आहे ते उद्योग बंद करावे हा आमचा आग्रह असल्यामुळे ते हा संताप आहे आणि स्वाभाविकता अशा स्वरूपाचे आरोप करत आहे. आमदारांनी आपला पूर्व इतिहास पिढीजा तपासून घ्यावा. त्या महिलेचा अपमान कसा होतो आहे तर अशा परिस्थितीमध्ये जनतेने हे ठरवायचं आहे की कुणाच्यापासनं कुणाच्या जीवाला हानी आहे आणि कोण कोणाचं पॉलिटिकल स्टंट करत आहे. तर मला वाटतं इथे पॉलिटिकल स्टंट करण्याऐवजी महिला आहे, महिलेचा आदर आणि महिलेच्या संरक्षणासाठी आपण प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि जर कुणी महिलेचा अनादर करत असेल तर आम्ही सगळ्या महिला ह्या मा जिजाऊंच्या लेकी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालणाऱ्या महिला आहोत. आम्ही कुणालाही घाबरत नाही आणि जशा तसं उत्तर द्यायची आमची तयारी राहील. ह्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते, कुणीही महाराष्ट्र असेल किंवा भारतातल्या कुठल्याही महिलेच्या अंगावरती हात घालायची हिम्मत करू नका. आणि वळूयात पुढच्या बातमीकडे. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा धुळा उडण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात येत आहे. आमदार सुनील शेळकेंच्या पुढाकारानं तळेगावामध्ये MIDC बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या शर्यतीला प्रशासनाकडून सशर्त परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेत पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुळा उडणार असल्याचं आता निश्चित झालंय. तेव्हा 8 वर्षांनी आता ही बैलगाडा शर्यत होणार आहे. आमदार सुनील शेळकेंच्या पुढाकारानं तळेगावात MIDC बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. 1 जानेवारीला ही सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार आहे. बंदी उठल्यानंतर ही सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत होणार आहे. तेव्हा 8 वर्षांनी ही बैलगाडा शर्यत होतीये. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडण्यास आता सुरुवात झाली आहे.
आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे, जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकच्या ओझरमध्ये परवानगी न घेता बैलगाडा शर्यत आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. बैलगाडा शर्यतीसाठी न्यायालयानं घालून दिलेलं नियमांचं उल्लंघन केल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बैलगाडा शर्यतीसाठीच्या अटी शर्तींचं उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील हा पहिला गुन्हा आहे. आम्हाला त्या बाबतीची माहिती मिळाली, आम्ही ताबडतोब जाऊन पाहिली असता आम्हाला आम्ही व त्यांच्याकडे परवानगी व विचारणी केली असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती. म्हणून आम्ही शासनाच्या परवानगीशिवाय व नियमांचे भंग करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं. म्हणून आयोजक एकूण 10 लोकांवर अशी भारतीय दंडविधानसंहिता तसेच प्राण्यांना कुरुतने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जोयात पिंपरीमध्ये आजपर्यंत आपण बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याची शिकार होण्याच्या अनेक घटना पाहिल्यात, मात्र आता आम्ही जी घटना दाखवणार आहोत त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी इथं चक्क कुत्र्यानेच बिबट्यावरती हल्ला केलाय. कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जखमी झाला आणि त्याने चक्क पळ काढला. बरं, ज्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे बिबट्यानं पळ काढलाय त्या कुत्र्याचं नाव आहे वाघ्या. आणि या वाघ्यानं बिबट्यानं हल्ला करताच त्याला जबड्यामध्ये पकडून ठेवलं. हल्ला करणाऱ्यावरच हल्ला झाल्यामुळं बिबट्यानं उसाच्या शेतात धूम ठोकली. आणि या घटनेची आता सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. इतकंच नाही तर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं त्याच्या नावाला साजेशी अशी कामगिरी केल्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय कुत्र्यानं बिबट्यावरती हल्ला केलाय. कुत्र्याला सोडणारच नाही आता तो केवढा आहे बघ ना. आणि आता बातमी सांगलीतून. सांगलीत शहराजवळ झालेल्या गव्याचं दर्शन झालंय. सागलवाडी कसवे डिग्रपज या ठिकाणी गव्याचा मुक्त संचार असल्याचं समोर आलंय, त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गेल्या 4 दिवसांपासून हा गवा भटकतोय. असं असतानाही वनविभाग मात्र हातावर घडी घालून बसल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे वनविभागानं तातडीनं याची दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. क्रिसमसची सुटी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक रायगडमध्ये दाखल झालेत. अलिबाग मुरुड श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटक धूम मस्ती करताना दिसतायत. पर्यटक मोठ्या संख्येनं आले असल्यानं हॉटेल्स कॉटेज ही सुद्धा हाऊसफुल झाली आहेत. क्रिसमसची सुटी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक आले असले तरी शासनानं जाहीर केलेल्या कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे काही प्रमाणात पर्यटकांचा हिरमोड झालाय. अलिबाग वर्सोली आक्षी नागाव काशीद मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर दिव्यागर हे सगळे समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरून गेलेत. घेऊनच आम्ही गेस्टला रूम देतो. बिना वॅक्सिनमध्ये आम्ही कोणाला रूम अवेलेबल देतच नाही. सॅनिटायझर वगैरे देतो. टेस्ट करूनच आम्ही टेस्ट रिपोर्ट बघून किंवा सॅनिटायझर आपला वॅक्सिन घेतलं आहे की नाही ते आम्ही कन्फर्म करूनच त्यांना रूम अवेलेबल करून देतो. पण सध्या परिस्थिती अशी आहे की अलिबागमध्ये पर्यटक खूप आहेत, भरपूर आहेत, यांच्यासाठी लोकं भरपूर आलेले आहेत. 24 डिसेंबरपासून आता नाताळची सुट्टी लागल्या कारणाने 31 अलिबाग आमचं फुल आहे, हाऊसफुल आहे. चांगली स्थिती आहे, चांगला बिझनेस आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com. आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील, तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.